नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। आणि 23 आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी त्याची सुरुवात केली आणि 23 मध्ये ती पूर्ण होती आहे, ही संपूर्ण देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे। खरं म्हणजे संसद भवन हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे आणि इथूनच आपण देशभरामध्ये जनतेला न्याय देत असतो, कायदे करत असतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या पवित्र मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी सगळ्यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता असते। परंतु काही लोक आहेत याच्यामध्ये विघ्न संतोषी लोक असतात आणि त्यांनी त्याला विरोध केलं करणं म्हणजे खरं म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे। त्यांचा विरोध कुणाला आहे? लोकशाहीला विरोध आहे की मोदी साहेबांना विरोध आहे? आणि म्हणून ही जी काय पोटदुखी जी सुटलेली आहे यांच्या विरोधकांच्या ह्याच्यामध्ये, जनता सुज्ञ आहे, या पोटदुखीला नक्कीच जनता चांगला जमाल घोटा देऊन त्यांची पोटदुखी दूर करेल। कारण एक मराठीत म्हण आहे की नावडतीचं मिठही आळणी असतं लागतं। तशा प्रकारचं म्हणजे मोदी साहेबांनी कुठलंही चांगलं काम केलं तर त्याला विरोध करायचा आणि त्याच्या विरोधामध्ये वातावरण तयार करायचं। पण यापूर्वी देखील इंदिरा गांधीजींनी या संसदेच्या इमारतीचं उद्घाटन केलंय, पंतप्रधान राजीव गांधीजींनी देखील ग्रंथालयाचं इमारतीमधलं उद्घाटन केलेलं आहे। अनेक अशी उदाहरणं आहेत या देशातली की अनेक उद्घाटनामध्ये स्वतः राजीव गांधी असतील, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, तिथल्या राज्यपालांना देखील न बोलवता त्या ठिकाणचे अनेक माझ्याकडे उदाहरणं खूप आहेत। आज आपण जर पाहिलं तर तामिळनाडूची विधानसभा घ्या, मणिपूरची विधानसभा घ्या, बिहारचा सेंट्रल असेंब्ली हॉल। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।